किल्ले पन्हाळ्याचा हा मुख्य दरवाजा आहे. याला चार दरवाजा असं म्हटलं जातं. भूभक्षी काळाने आज त्याची अवस्था काय केली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. इसवी सन 1665 ज्या वेळेला पुरंदर तहानुसार शिवाजीराजांना जयसिंहाला सामील व्हावं लागलं त्यावेळेला पायदळ घेऊन महाराज जयसिंहाबरोबर होते आणि घोडदळ घेऊन नेताजी पालकर हा दिलेरखानाबरोबर होता आणि मोंगली फौज औरंगजेबाची ह्या सगळ्यांनी विजापूरच्या प्रदेशावर हल्ला केला. त्यांनी कडवा प्रतिकार केल्यानंतर त्याच्यात मोंगल जयसिंह हारला. साहजिकच दिलेरखानाला वाईट वाटलं आणि त्याने तो ठपका शिवाजीराजांवर ठेवला का यांनी कस खाल्ली, हे लोक नीट लढले नाहीत आणि म्हणून आमचा पराभव झाला. त्यामध्ये दिलेरखानाचा मुलगाही मारला गेला. साहजिकच तो चौताळलेला दिलेरखान त्या छावणीमध्ये बातमी पडली का शिवाजीराजांचा तो खून करू इच्छितोय आणि ही गोष्ट राजांना ज्यावेळी समजली त्यावेळी त्यांनी जयसिंहाला सांगितलं का तुम्ही इकडनं मोहीम चालू ठेवा, मी पन्हाळ्याच्या बाजूने आदिलशाही मुलखावर आक्रमण करतो. जयसिंहाला ते पटलं कारण त्याच्या कानावर आलं होतं कारण दिलेरखान डग्याने कदाचित महाराजांना मारेल, त्यापेक्षा हे लांब जात आहेत ते बरं आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर जे काही पायदळ होतं ते 3000 पायदळ घेऊन महाराज पन्हाळ्याच्या रोखाने निघाले. आणि जाताना दिलेरखानाकडे असलेल्या नेताजीला सांगितलं मी पुढे जातोय माझ्या पाठोपाठ तू पण ये. नेताजीने होकार दिला. महाराज मुक्काम टाकत टाकत पन्हाळ्याच्या खाली आले आणि त्यांनी एक डाव मांडला. जो किल्लेदार होता त्याला त्यांनी सांगितलं का असं असं मोंगलांचं आक्रमण झालंय, त्यामुळे प्रत्यक्षात आदिलशाहीचे काही अधिकारी संरक्षणासाठी या गडावर आम्ही येतो आहोत, तर तू गडाचे दरवाजे उघडून ठेव. इथला किल्लेदार होता तो धूर्त होता. त्याने सांगितलं हो मी उघडतो तुम्ही या. आणि त्याप्रमाणे खाली जे 3000 छावणीमध्ये लोक होते त्यातले काही लोक महाराजांचे या वाटेने गडावर वरती चढायला लागले आणि साधारण मध्यामध्ये आल्यानंतर पलीकडे जो पावनगड आहे तिथून आणि या चार दरवाजावरनं पिछाडी करून आणि आघाडी करून कारण खाली ड्रॉप होता, जायला रस्ता फक्त तेवढा होता, वरून त्यांच्यावर तोफांचा दगडांचा बंदुकांचा धनुष्यबाणांचा मारा करून महाराजांचे सुमारे 500 लोक कोंडून मारले गेले. इथे महाराजांनी त्या रागाने परत एकदा प्रयत्न केला परंतु परतही मारले गेले 500 अशी 1000 माणसं इतिहासाने नमूद केली आहेत. शिवाजीराजांची ह्या पन्हाळगडच्या मोहिमेमध्ये मारली गेली आणि साहजिकच महाराज विषण्ण झाले. जर नेताजी पालकर आला असता तर कदाचित घोडदळ पटकन वर आलं असतं दरवाजापर्यंत ही अपेक्षा बाळगून महाराज होते आणि महाराज इथली छावणी उठून खेळण्याकडे गेले. नेताजी पाठोपाठ खेळण्यावर आला आणि महाराजांनी त्याला विचारलं समयास कैसा पावला नाहीस. नेताजीला राग आला का जो माझा मालक तो आता औरंगजेबाचा चाकर झालाय आणि त्या चाकराचा मी चाकर आहे ते इथे नोकरी करून काय उपयोग आहे. माझ्या हाताखाली जे 5000 घोडेस्वार होते ते महाराजांनी कमी केले, का कमी केले हे त्याच्या लक्षात आलं नाही आणि 1500 घोडेस्वार आहेत आणि ते छावणी सोडून तो आणि काही मोजके लोक आदिलशहाला जाऊन मिळाले. ही घटना पन्हाळगडच्या बाबतीत जी घडली ती या दरवाजाकडे घडली आहे. आज हा दरवाजा उद्ध्वस्त झालेला आहे परंतु या दरवाजाखालीच महाराजांची छावणी होती.
आणि इथेच त्यांचे 1000 लोक मारले गेले होते. चला एका अज्ञात कालखंडामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 2000, 5000, 10000 तर ज्या काळाला हात घालणं हे लोकांना अशक्य वाटतं, तर अशा प्रकारचे काही क्ल्यू आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळत आहेत. काल मी जी तुम्हाला एक कथा सांगितली शिलाहारांची, नाग आणि गरुड. नाग म्हणजे सर्प नाही आहे, ही एक जमात आहे, आणि गरुड ही सुद्धा एक जमात आहे. हनुमान ही सुद्धा एक जमात आहे रामायणात. अस्वल ही सुद्धा एक जमात आहे. नागांचं कालिया, वासुकी, तक्षक हे लॉंग लॉंग ॲगो राजे होते, आणि सुशिक्षित सुसंस्कृत आर्यानी त्यांना नंतर जिंकलं आणि साहजिकच वेठीला. परंतु आजही 21व्या शतकामध्ये जर तुम्हाला ती दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि तुमचा जो काही आत्मविश्वास आहे का मी या गोष्टींचा मागोवा घेणार आहे, तर अशा काही वास्तू तुमच्यासाठी आज उपलब्ध आहेत. जसं नागपूर, नागोठणा, नागाव हे आपल्याला सांगतं का त्या परिसरात नाग लोकांचं वास्तव्य होतं, तसंही नागझरी म्हणून 12 महिने हे पाणी असं वाहत असतं. आजही 21व्या शतकामध्ये जर तुम्ही अभ्यास केलात नाण्यांचा, तर शिंदे घराणं जे आहे ते नागवंशी आहे, त्याला त्याची जाण होती. म्हणून ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी आपल्या नाण्यांवर नाग मुद्रित केलेलं आहे. तर असा तोच पकडून असे काही ठिकाणं वगैरे बघून ते नाच संस्कृतीचा उलगडा तुम्हाला होऊ शकेल. त्यांचे रीतिरिवाज, त्यांचं खाणंपिणं, त्यांचं राहणीमान, त्यांची संघटना, त्यांचे काही धर्म, त्यांचे काही उत्सव, पुढे कालांतराने हा किल्ला जो आता ज्ञात कालखंड आहे तो शिलाहार, शिलाहारांकडनं यादव, यादवांकडनं पुढे विजयनगर, विजयनगरकडनं बहमनी वगैरे असा करत असल्यामुळे अशा प्रकारचे पर्शियन स्क्रिप्टमध्ये या ठिकाणी जे काही लेखन केलेले आहे त्याचा उलगडा तुम्हाला करावा लागेल. हे त्या लोकांनी बांधलेलं नाही आहे, तर अत्यंत प्राचीन फक्त कदाचित बांधकाम त्या लोकांनी केलेलं असेल. आत्ता येताना तुम्ही पराशर ऋषींचा जो मागोवा घेतला त्यांच्या आपण गुहेकडे जाणार आहोत, आणि हा जो घनदाट जंगलाचा भाग दिसतोय तो त्यांच्या वास्तव्याचा, त्यांच्या इन्स्टिट्यूटचा, कदाचित नागांचे ते गुरु असावे. जसे मौर्यांचे गुरु हे मी आपल्याला काल सांगितलं भगवान श्रीकृष्णांचं, त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी त्या त्या जमातीचे ते ते प्रमुख होते आणि त्या ठिकाणी ते वास्तव्य करून होते. हा भाग अजूनही असा गर्द आहे. आता आपण ती गुहा बघायला महाभारतामध्ये पराशर ऋषींचा उल्लेख आहे. आपल्याला व्यासांचा माहीत आहे, ज्या वेळेला एखाद्या उच्चासनावरनं आपण भाषण देतो त्यावेळेला तुम्ही ते म्हणता व्यासपीठ आहे. कारण व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जगातलं सगळं शहाणपण जे आहे ते महाभारतामध्ये व्यासांनी सांगितलं आहे, त्यामुळे व्यासांचं नाव सर्वोत्तम. आणि म्हणूनच ज्यांच्याकडे शहाणपण आहे त्यांनी त्या व्यासपीठावर राहून भाषण द्यायचं असतं, आणि म्हणून त्या उच्च स्थानाला जे उभारलेलं असतं सभेच्या वेळेला त्याला व्यासपीठ असं म्हणतात. तर महाभारतामध्ये पराशरांचा उल्लेख आहे असं ते कुलकर्णी म्हणाले. परंतु महाभारत, रामायण किंवा शिवकाळ सोडून मी मागे पुढे काही जाऊ शकलो नाही आहे आणि तेवढा वेळही आयुष्यात मिळत नाही आहे. परंतु पराशर ऋषी नेमके कोण, महाराष्ट्रात कधी आले, कशासाठी आले,
आता मी जे नागांचं सांगितलं त्या नागांचा आणि त्यांचा संबंध होता का? कारण भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला दक्षिणेकडे आले, कदाचित तुमच्यासारखे सुज्ञ लोक जे आहेत ते माझा ऐकतात, मला विरोध करायला थोडेसे कचरत आहेत, तुम्हाला असं नाही का वाटत? अरे महाभारतातले भगवान श्रीकृष्ण कालयवनाचा जो कारकिर्द आहे, मी साधारण इसवी सनाच्या मागे पुढे मी ज्या वेळेला अलेक्झांडर या ठिकाणी आला यवन परदेशी माणूस, त्यावेळेनंतर सुमारालाच कालयवन आला आहे, मग हे भगवान श्रीकृष्ण इतके वर्ष जगले का? नाही. एक लक्षात ठेवा, हिंदू लोकांमध्ये एक पद्धत आहे, कारण आजोबांचं नाव हे मुलाला ठेवलं जातं, तसं जसं शिवाजी महाराज हे नाव तुम्हाला पुढे अनेक पिढ्यांपर्यंत मिळतं आहे, संभाजी अनेक पिढ्यांपर्यंत मिळतं आहे, तद्वत भगवान श्रीकृष्णांच्या यादव वंशामधला हा कोणीतरी कृष्ण योद्धा असेल का, ज्याने हे टेक्निक वापरलं आणि तो दक्षिणेवर ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं कापसात भांडणं चालली आहेत, आता या लोकांचं काय करायचं? का गंगा यमुनेच्या दुआबामधले जे ऋषी आहेत, विशेषतः वसईच्या बाजूला राहणारे माध्यनदीन ब्राह्मण, ते यचा उच्चार करत नाही ज करतात, त्यामुळे यमुना म्हणत नाही जमुना म्हणतात, त्याप्रमाणे यादव नाही जाधव महाराष्ट्रात तो शब्द रूढ झाला, तर त्या ठिकाणावरनं ते कशासाठी आणले? तर ती लोकवस्ती विखरावी म्हणून, आलं का लक्षात? आणि ते इथे आल्यानंतर या नाग लोकांचे जे गुरु होते पराशर या ठिकाणी आलेले होते, तर त्यांनी सांगितलं मी मदत करू शकत नाही, परंतु जो मुचकुंद आहे मौर्यांचा तो त्या खेळण्यावर बाजूला माचाळा आहे, तिथे मुचकुंद नदी वगैरे आहे, त्याच्या पुढे पूर्णगड नावाचा किल्ला आहे जिथे ती समुद्राला मिळते, हे सगळं मी तुम्हाला इतक्यासाठी सांगतोय का ज्या वेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलायला लागतो, आणि पुराणातल्या महाभारतातल्या रामायणातल्या तत्सम काही ज्या कथा आहेत ह्या त्याज्य मानू नका, जसं एखादी स्त्री तीळ घेते आणि ती साखरेच्या पाकात घोळून त्याचा तिळगुळ करते, आकर्षक रंग देते, ते ग्लॅमरस असतं, बाजारात ते ठेवल्यावर ते आकर्षण वाढतं, तद्वत साहित्याची कलाकृती निर्माण होत असतात, परंतु कुठेतरी एक सत्याचा अंश त्या तिळाची स्निग्धता असते, ती तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, का घडलेली घटना आहे, फक्त ती सासूने सुनेला, सुनेने आपल्या मुलीला, मुलीने आपल्या मुलीला सांगता सांगता याचा ती रिवाइज केली जाते किंवा तिला ग्लॅमर प्राप्त होतं, तसं त्या पराशर ऋषींचं वास्तव्य या ठिकाणी होतं, त्यांनी जी समाधी घेतली ते आत्ता आपण ज्या ठिकाणी नाश्ता केला त्याच्या ठिकाणी एक इमारत आहे, ती अशी गोल बांधलेली आहे, ती पूर्वी साधोबा म्हणून होती शिवकाळामध्ये वगैरे, परंतु ह्या आक्रमणामुळे एका विशिष्ट समाजाच्या आता तो दर्गा झाला आहे आणि त्याचं नाव दागोबा असं काहीतरी ठेवलेलं आहे, त्याचं दागोबा असं म्हटलं जातं, तर मूलभूत ती जी समाधी आहे ती पराशर ऋषींची, कदाचित नुसतं एक स्टोन असेल, त्याच्यावर काहीतरी घुमटी असेल, परंतु सगळे लोक तत्कालीन तिला पूजत असतील परंपरागत, हे आदिशाही सैन्याला, कारण त्यांच्या ताब्यात हा किल्ला होता, आवडलं नाही त्यामुळे त्यांनी हे असं कन्वर्ट केलं, असं बऱ्याच किल्ल्यांवर घडलेलं आहे, तर ही गुहा या ठिकाणी अध्ययन आणि अध्यापन या आसमंताला नाग जमातीला शिकवणं आणि स्वतः अभ्यास करणं अशा प्रकारचं कार्य हे त्यावेळेला ऋषी करत होते, आणि असे प्रत्येक गडावर पराशरांचा पन्हाळा, वशिष्ठांचा वासोटा, अश्वलायन ऋषींचा अस्वलगड, परळीचा किल्ला सज्जनगड, कौंडिण्याचा कोंडाणा असे तुम्हाला किल्ले मिळतात, इथून आता हे दुकान असतं तर पन्हाळ्याचं अत्युच म्हणजे छानपैकी तुम्हाला दर्शन झालं असतं, याचं आपण ढोका आहे, आता आपण हळू तसे आलो तसे खाली उतरून याचा शिलहारकालीन ती विहीर आणि तिचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, चला. इसवी सनाच्या 11-12 शतकामध्ये आपल्याला या गडासंबंधी जे काही शिलालेखातनं लिखाण मिळतं त्याच्या आधारे जो राजवंश आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 100-150 तरी राजवंश झालेले आहेत, काही छोट्या छोट्या गावांचे आहेत, काही मोठमोठ्या राज्यांचे आहेत, परंतु फारसा कोणी त्याचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याचं कारण असं आहे का आपल्याकडे एक प्रवृत्ती अशी आहे का जे काही कागदी पानावर मिळतं ज्या पुढे स्टेप टाकायची नाही, परंतु दगडांवर ताम्रपटांवर अशा प्रकारच्या मॉन्युमेंट्सवर ज्या वेळेला आपण संशोधन करतो त्यावेळी लक्षात येतं का शिलाहारांच्या कारकिर्दीत
या ठिकाणी खोदलेली ही विहीर आहे. शिलाहार हे दिगंबर जैन पंथाचे असावे, मी काही फार सूक्ष्म संशोधन केलेले नाही आहे. महाराष्ट्रामध्ये श्वेतांबर, दिगंबर, स्थानकवासी अशा प्रकारचे जैनांचे निनाळे पंथ आहेत. ज्या वेळेला आपण अशा दऱ्याखोऱ्यातनं हिंडतो त्यावेळेला दिगंबर म्हणजे नेकेड श्रवण बेळगोळ येथे असलेली ती मूर्ती, तशा जैन संप्रदायाचे काही अवशेष, काही गुहा, काही त्या ठिकाणची स्थानं, हे आजही अगदी सांगायचं झालं तर प्रबळगडच्या समोरचा जो किल्ला आहे तो दिगंबर जैनांशी संबंधितच आहे. मी माझ्या साहित्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, पनवेलजवळचा प्रबळगड. तर अशा प्रकारे हे जे जुनी लेणी आहेत ती जैनांची, बौद्धांची आणि हिंदूंची. तर हिंदूंच्या लेण्यांमध्ये मूर्ती असते, बौद्धांच्या लेण्यांमध्ये जे मूर्तीपूजक होते त्यांचा स्तूप वगैरे असतो आणि नाहीतर नुसतीच असतात, आणि जैनांची मात्र लेणी जी आहेत त्यांचे जे साधू संत फिरत होते ते नुसत्या खोल्या असतात. अशा प्रकारच्या विहिरी तुम्हाला गुजरातमध्ये सापडतील. म्हणजे ही जी आर्ट आहे, हे जे वास्तुशास्त्र आहे, हे त्या संप्रदायाचं आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची पाण्याची व्यवस्था अगदी तळापर्यंत पाणी जाईपर्यंत त्या पायऱ्या केलेल्या असतात. महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्त्यांचे निनाळे कालखंड आहेत त्या प्रत्येकाच्या मंदिराच्या, किल्ल्यांच्या, घरांच्या बाबतीत, पाणवठ्यांच्या बाबतीत वास्तुशास्त्र जे आहे हे निनाळ्या प्रकारचं आहे. तेवढा सूक्ष्म अभ्यास कोणी करत नाही आहे. हा किल्ला ज्या वेळेला आदिलशाहीच्या ताब्यात होता त्यावेळेला साहजिकच तो स्थिरतेचा काळ होता. त्यांच्याकडे पैसाही होता, मॅनपॉवरही होती, कारागिरही होते, आणि म्हणून बऱ्याच इमारती विजापूरमध्ये किंवा त्यांच्या ताब्यात असलेली ही दुय्यम राजधानी पन्हाळा हा कर्नाटकचा दरवाजा आहे. याच्या हातात पन्हाळा, त्याच्या हातात पुढे कर्नाटक, हे महाराजांनाही माहीत होतं आणि म्हणून पन्हाळ्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत. त्या लढायांचा इतिहास ते पन्हाळा कथा दशमी या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. इसवी सन 1673 किल्ले रायगडावर एक बैठक बसली आणि पन्हाळा घ्यायचं, परत एकदा मोहीम काढायचं ठरलं. आत्तापर्यंत आक्रमक स्वरूपात पन्हाळ्याकडे महाराजांनी फौजा पाठवल्या होत्या, पण यावेळेला महाराजांनी निराळा विचार केला आणि कोंडाजी फर्जन नाव नीट लक्षात ठेवा, हा महाराजांचा गुप्तहेर आहे. पुढे त्याचा फार वाईट शेवट झालेला आहे जंजिऱ्याच्या सिद्धीच्या बाबतीत. तर या हेराला जिजामातांनी जाण्याआधी, मोहिमेवर जाण्याआधी अत्यंत सन्मानित केलेलं आहे, हे इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये नमूद आहे. त्याच्याबरोबर हे 60 लोक दिलेले आहेत आणि त्याला आणि त्याच्या पाठीवर माल सावन माणगावजवळ हरिहरेश्वरच्या रस्त्यावर, मुद्दाम सांगतोय तुम्हाला, गोवेले नावाचं गाव आहे आणि तिथे आजही सावन घराणा आहे का, ज्या घराण्याने महाराजांना भवानी तरवार दिली. त्या गावात जर तुमचं मंडळ कधी गेलं तर त्यांना एक विचारायचं का, जवळच एक अत्यंत उपेक्षित असं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आजही भर उन्हाळ्यामध्ये 12 महिने त्या ठिकाणी झोझो झरा वाहत असतो आणि त्या शिवपिंडीवरती स्थापन केलेले आहे. तिथे बरेच प्रकारचे प्राचीन अवशेषही पडलेले आहेत. ती कदाचित त्या सावंताची राजधानी असावी. काय नाव आहे? इंदव म्हणून तिचं नाव आहे. मुद्दाम जा, कारण भर उन्हाळ्यातही करवंदाने सगळं फुललेलं असतं. ह्या मुली जर आल्या तर तिथं हळणार नाही का, ह्या झाडाचं तोडू, त्या झाडाचं तोडू, अशा प्रकारचं. आणि रम्य ठिकाण आहे ते गाव भवानी तरवार देणार आहे. तो माल सावन त्याचा इतिहास भवानी तरवार नावाचं पुस्तक जे तुमच्या हातात आहे त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरा आहे तो अण्णाजी दत्तो, महाराजांचा सिव्हिल ऑफिसर पण टोले लढवय्या आहे. हे दोघंही कोकणातनं आले, ते कसे आले, काय आले, त्यांनी पन्हाळ्यावर कशा प्रकारे हे केलं, तर ते पन्हाळा कथा दशमी या पुस्तकामध्ये आहे. ते पुस्तक आत्ता काही उपलब्ध नाही आहे. आणि हा जो कोंडाजी फर्जंद आहे,
त्याने नंतर आपण हे बुरुज बघणार आहोत. याचा जर वेळ असेल तर मी आयोजकांना विचारतो, त्या बुरुजावरचा जो तटसर नौबत होता, जो बुरुजावरचा प्रमुख होता, त्याला फितूर करून घेतलं होतं आणि तिकडे त्याने क्लाइम्बिंग करून, मग कदाचित घोरपडीच्या साह्याने असेल, कदाचित त्याचा उल्लेख आहे, त्याने निनाळी साधनं वापरली आहे, दोरी वगैरे वापरली आहे, तो बुरुज त्याने वरती चढला. ते 60 लोक वरती चढले, शिंगे तुताऱ्या वगैरे त्या तटसरनोबताने त्यांना पुरवलं आणि ते घेऊन या किल्ल्यावर सगळ्या वाटाने ते वाजवत निघाले. साहजिकच जो किल्लेदार होता, जे शासकीय अधिकारी होते, ते गडबडले, अरे अवेळी हा काय गोंधळ चाललाय, काय होत आहे, आणि असं करत करत ते दरवाजांपर्यंत गेले. त्यापैकी हा एक दरवाजा आहे, कोकणी दरवाजा. मगाशी मी म्हटलं वाढदिवसाला या, निश्चितपणाने तुम्ही होकायंत्र घ्यायचंय. मी कोणत्या दिशेला कोणता दरवाजा आहे, कोणती विहीर आहे, पराशरांची गुहा कुठे आहे, महाराजांची धान्याच्या कोठ्या वगैरे, म्हणजे असं हे सगळं तुम्हाला निश्चित समजेल. आणि यालाच अभ्यास म्हणतात. प्रत्येक आयुष्याचा क्षण हा तुम्ही असा कार्यासरला. तर या ठिकाणी येऊन हा दरवाजा उघडला आणि भरावभर कोकणातनं आलेले माल सावंत आणि अण्णाजी दत्त हे सैन्यही आतमध्ये आलं. आतमध्ये युद्धाला सुरुवात झाली, काही चकमक झाली, काही किल्लेदाराचे लोक मारले गेले, किल्लेदार मारला गेला आणि महाराजांना पन्हाळा मिळाला. ही बातमी रायगडावर समजली आणि त्या वर्षाच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराज याच दरवाजातून आतमध्ये आले. आणि इतिहास असं सांगतो का, त्यांच्यावर या ठिकाणी असलेल्या जिंकलेल्या मराठ्यांनी सुवर्णाची फुलं उधळली. सुवर्ण फुलं असं उल्लेख आहे, पण कदाचित सुवर्ण चंपक सोन चाफा वगैरे असावा, कारण एवढी उधळ सोन्याची करणं इतकी महाराजांकडे काही पैसा वगैरे नव्हता. हे असला तरी महाराजाशी उधळणं, तर अशा प्रकारचं उल्लेख असलेला हा तीन दरवाजा नव्हता. कोकणच्या बाजूला असलेला हा दरवाजा आहे, त्याला तीन दरवाजे आहेत. याचं बांधकाम जे पायाचं आहे ते शिशामध्ये केलेलं आहे. सिंधुदुर्गचं बांधकामही शिशामध्ये केलेलं आहे. म्हणजे हे आदिशहाचं वास्तुशास्त्र, पुढे सिंधुदुर्ग बांधताना समुद्रामध्ये तो पाया घेताना महाराजांनी पाच खंडी शिसं वापरलेले. तर हे सगळं जे बांधकाम दिसत आहे ते महाराजांच्या कालखंडातलं आहे. पुढे वरती नंतर प्लॅस्टर करून काही जे केलेलं आहे ते ताराबाईच्या कारकिर्दीतलं आहे. या ठिकाणी ऑन ड्युटी असलेले जे सैनिक आहे ते या बॅरॅक्समधनं राहत होते, कारण ही दुय्यम राजधानी होती. पुढे ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी, त्याचा मुलगा शाहू, तो औरंगजेबाच्या कैदेतना सुटून आल्यानंतर त्याने सातारा ही राजधानी केली. शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम आणि त्याचे दोन मुलगे शिवाजी आणि संभाजी, आणि त्या शिवाजीची जी आई आहे ताराबाई, राजारामांना चार पत्नी होत्या, त्या ताराबाईने आपली ही राजधानी केली. त्यामुळे काही तुम्हाला शाश्वत स्वरूपात इमारती किंवा रिनेशन किंवा काही हिंदू धर्माची प्रतीकं वगैरे जी दिसत आहेत, मंदिरं वगैरे दिसत आहेत, ही ताराबाईची दीर्घकाळ राजधानी होती. त्याच्यामुळे अशा प्रकारचं त्याच्यावर जे काही निनळा काम झालेलं आहे, निनळा फरक झालाय तो आपण ओळखू शकतो. तर तुम्ही आता या ठिकाणचे फोटो वगैरे घ्यायचे आहेत, बाहेर जायचं आहे, बाहेरचा व्ह्यू चांगला आहे, बाहेरचा दरवाजा तुमच्या लक्षात येईल. वरती काही पर्शियन शिलालेख वगैरे आहेत, ते आपण काही हलवलेले नाहीत. आपण विध्वंसक लोक नाही, जे इतिहासाचं माध्यम आहे ते आपण राखलेलं आहे. या संपूर्ण किल्ल्याला त्याची ही पश्चिमेकडची बाजू आहे. आपण नंतर पूर्वेच्या बाजूला जाणार आहोत. तर तोफेच्या रेंजच्या बाहेर त्याचा वेढा, म्हणजे त्याच्या चौक्या बसल्या होत्या. आणि त्याच्यापैकी रुस्तुमे जमालला सांगून महाराजांनी काही वेळ गस्त थांबवली आणि त्याच्यातून शिवाकाशीत हा टू वर्ड्स मलकापूरकडे जायला निघाला. आणि तुम्ही ज्या रस्त्याने चढलात त्या रस्त्याने महाराजांची पालखी ह्या तर धुक्यामुळे दिसत नाही, नाही तर चांगलं स्पष्ट दिसतं, मसईच्या पठारावर. ही पठारं एकात एक अशी सात आहेत, त्यामुळे सप्त मातृकांचं द्योतक. ह्या मातृका कोण? तर तुमच्या हातामध्ये जे राजगडचं पुस्तक आहे, त्या राजगडच्या पुस्तकामध्ये ह्या सात ज्या माता आहेत, ज्या अज्ञानी समाजाच्या, म्हणजे ज्या खालच्या समाजाच्या माहितीनुसार आहेत, त्यांची नावं आणि
ज्या सुशिक्षित सुसंस्कृत समाजानुसार त्या सप्त मातृका कोण, त्यांची नावं आणि त्या पाणवठ्यावर का असतात वगैरे त्याचं ते विश्लेषण. तसं हे सात मातृकांचं पठार आहे आणि त्याच्यावरती म्हसाई महिषासुराला मारणारी आई आणि तिच्याबरोबर अपोजिट त्या काळामध्ये जे दातृत्व असणारे असे काही लोक होते, व्यापारी होते, ते ह्या श्रमण म्हणजे प्रवास करणाऱ्या बौद्ध जैन आणि हिंदू संन्याशांसाठी ते क्रॉस कंट्री चालायचे, विश्रांतीसाठी म्हणून गुहा बांधायचे आणि या प्रत्येकांच्या गुहांचं वैशिष्ट्य आहे. तशा त्या ठिकाणी तुम्हाला गुहा सापडतील, याचाच अर्थ तो ट्रेड रूट होता, तो व्यापारी मार्ग होता. महाराज तिथे जाईपर्यंत, म्हसई जाईपर्यंत गडावर जे 6,000 सैन्य उरलं होतं, एकंदर 7,000 सैन्य होतं, त्याच्यापैकी रायाजी बांधल गेला आणि उरलेला तानाजी, एसाजी, बाजी वगैरे असे जे हजारी मनसबदार होते आणि गडाचा मुख्य जो होता तो सगळे या बुरुजावर येऊन उभे राहिले. आणि इथून त्यांनी पाहिलं का ज्या वेळेला सिग्नलिंग झालं मशालीचं का आम्ही वेळा पार केलाय, त्यावेळेला हे सगळे लोक आपापल्या घरी गेले. अन्यथा जर वर काही धामधूम दिसली असती तर हे उर्वरित 6,000 सैन्य खाली उतरलं असतं आणि मोठा रणसंग्राम झाला असता आणि आघाडी आणि पिछाडी ही सिद्धी जवळची त्यावेळेला कदाचित मारली गेली असती आणि मोठं युद्ध झालं, पण तसं काही घडलं नाही. पुढे तहानुसार हा किल्ला आदिलशहाला दिला गेला. इसवी सन 1673 कोंडाजी फर्जंद जो कोकणातून आला, ही बाजू कोकणाची आहे कारण तुम्ही गेला टुवर्ड्स खेळण्याकडे, त्या बाजूने आला आणि त्याने या ठिकाणी असलेला जो तटसरनोबत आहे किंवा बुरुजाचा प्रमुख आहे त्याला फितूर केला होता आणि या ठिकाणी खाली वाकून बघितल्यानंतर तो वरती चढला, त्याला भेटला, त्याने मदत केली आणि नंतर तुम्ही ज्या वाट्याने आलात तसं दोन्ही बाजूने त्याने आपले 60 लोक पाठवले आणि ते लोक आरडाओरड करत शिंग तुतारा फुंकत जे त्या किल्लेदार मिहा तटसरनोबताने दिलेले होती ते आरडाओरड करत निघाले आणि त्यावेळेला आदिलशाही किल्लेदाराला जाग आली आणि त्याने विचारलं अरे काय चाललंय, कशाबद्दल आरडाओरड. आणि हे सांगेपर्यंत जे पन्हाळगडचे दरवाजे होते त्या दोन्ही दरवाज्यांकडे अण्णाजी दत्तोचे 1,000 लोक आणि माल सावंताचे 1,000 लोक गेले होते. त्यांनाही दरवाजावर जे पहारेकरी होते त्यांना कल्पना नव्हती, त्यांना कापून काढून दरवाजे उघडले गेले, त्या लोकांना आतमध्ये घेतले गेले आणि जो संग्राम झाला त्याच्यात किल्लेदार मारला झाला. 1673 किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. इसवी सन 1675 साधारण शेवटाला महाराज दक्षिण दिग्विजयावरनं पन्हाळ्यावर येऊन राहिले होते कारण आदिलशाहीमध्ये अंतर्गत मतभेद झाले होते आणि त्यावेळेला जो सिद्धीजवळचा जावई आहे सिद्धी मसाऊद तर त्याने महाराजांना सांगितलं होतं का तुम्ही याच्यात इंटरफेअर करा आणि त्या ठिकाणी असलेला विजापूरचा जो आदिलशाही विजापूरमध्ये सरदार होता त्याने महाराजांना सांगितलं होतं का मला जर 1,50,000 होऊन दिलेत तर विजापूर मी तुम्हाला देतो, पण सरजा खान आणि सिद्धी मसाऊद हे मध्ये असल्यामुळे महाराजांना विजापूरकडे जाणं जमलं नाही आणि ते जे काही ठरलेलं होतं ते तसंच राहिलं. महाराज पन्हाळ्यावर होते त्यावेळेला एक घटना घडली का बेलवडी म्हणून तिथे जे गाव आहे वाटेमध्ये कर्नाटकामध्ये तिथे चेन्नम्मा नावाची एक राणी होती, तिच्या नवऱ्याने महाराजांच्या काबाडीचे बैल म्हणजे वाहतुकीचे बैल हे चोरून नेले. साहजिकच महाराजांच्या त्या फौजेमध्ये सगळे ज्युनियर हजारी मनसबदार होते, त्याच्यात महाराजांचा एक मेवणा होता त्याचं नाव आहे शेखोजी गायकवाड. तर त्याने त्या ठिकाणी युद्ध पुकारलं, त्याच्या युद्धामध्ये त्या बेलवडीच्या त्या याला मारलं म्हणजे राजाला किंवा त्या ठिकाणच्या त्या प्रमुखाला. त्याच्या बायकोने डाव रचला, तिने गावातल्या आसमंतातल्या सगळ्या स्त्रियांना पुरुषांचा पोशाख चढवला आणि मराठ्यांवर पाठवलं. तिला असं वाटलं का मराठे आता स्त्रियांवर हात उगाळणार नाहीत आणि या स्त्रिया हातातल्या हत्यारांनी त्यांना मारतील, पण यांना मराठ्यांना ही आठवण झाली शिवकाळामध्ये
जी शिकवण मिळाली होती, स्त्री जरी आराधी अरी मृगेंद्रा, स्त्री जर शस्त्रधारक असेल तर सिंहाला ती शत्रूच आहे, म्हणजे ती जर आक्रमक म्हणून येत असेल तर तिला ठार मारावी, हे प्रिन्सिपल आठवलं आणि मराठ्यांनी चाल केली. त्या स्त्रिया पळायला लागल्या, त्या शेखोजी गायकवाडाने कळत नकळत त्यातल्या काही पकडल्या, काहींच्या थोबाडीत मारलं, काही बंद केल्या. पुढे ज्या वेळेला त्या बेलवडीच्या चन्नमाने महाराजांशी तह केला, त्यावेळेला तहामध्ये ही तक्रार त्या राणीने केली, महाराजांनी त्यावेळेला काही विचारलं नाही कोण सरदार आहे, पण तुमच्या सरदाराने असं केलं. त्यावेळेला महाराजांनी तात्काळ हुकूम दिला, त्याचे डोळे काढून त्याला अदब खाण्यात, त्याला कैद खाण्यात डांबून ठेवा. सगळे जे सभा बसलेली होती, ज्या ठिकाणी ते बसलेले लोक होते, ते हादरले, कारण त्यांना माहीत होतं तो महाराजांच्या बायकोचा तो भाऊ आहे. पण त्या राणीला माहीत नव्हतं, जी कुजबूज झाली आणि राणीला समजलं तर ती राणी म्हणाली, मी हे मागे घेते हुकूम. महाराज म्हणाले, नाही, मी एकदा आदेश दिलाय म्हणजे तो झाला पाहिजे. आणि त्याप्रमाणे शेखोजी गायकवाडाला पकडून पन्हाळ्यावर आणलं. आणि या हा पुसाटी म्हणजे पिछाडी या शब्दाचा अर्थ आहे, मागचा बुरुज, पिछाडीचा बुरुज, बोलता बोलता तो पुसाटीचा बुरुज अपभ्रंश झालेला आहे. या ठिकाणी या जंगलामध्ये कुठेतरी त्याचे हातपाय बांधले आणि त्यावेळेला जो म्हणजे मारणारा असा होता त्याने असा अग्नी पेटवला, त्याच्या दोन सळया पेटवल्या आणि त्याला पालथा पाडून त्याच्या डोळ्यामध्ये त्या सळ्या, एक आर्थ किंकाळी या बुरुजाने ऐकली. त्याच्यानंतर जो हकीम होता त्याने मलमपट्टी केली आणि त्याला कैदेत टाकला. ही एक घटना घडलेली आहे. या ठिकाणी 1689 दरम्यान एक दुसरी घटना घडली. 1681-82 दरम्यान एक दुसरी घटना घडली. संभाजीराजांचा ज्यावेळी वध झाला त्यावेळेला संभाजीराजांची द्वितीय पत्नी दुर्गादेवी आणि तिच्या दोन्ही मुलगे हे या ठिकाणी होते. आणि ते ज्याने रायगड बांधला असा तुमचा समजच आहे याचा, तो हिरोजी इंदुलकरचे भाऊ या ठिकाणी होते. आणि त्या दोघांनी फितुरी केली मुघलांशी आणि ते कुटुंब पकडून दिलं. हे राजाराम राजांना ज्यावेळी कळलं त्यावेळी राजाराम राजांनी याच बुरुजावरना त्यांचा कडेलोट केला. हा जो बुरुज आहे तो अशा ज्ञात अज्ञात घटनांचा साक्षीदार आहे. 1678 दरम्यान भोपाळगडवर असलेला फिरंगोजी नरसाळा आणि तिथला एक लेखनिक हे दोघं महाराजांना सांगायला आले, का युवराज चालून येत आहेत. महाराज इथे त्यावेळेला होते, त्यांनी विचारलं, तू त्याच्यावर गोळा का टाकला नाहीस, तो शत्रू म्हणून चालून येतोय, तू इथे आलास ती चूक केली. आणि त्यामुळे भोपाळगडच्या 700 गडकऱ्यांचे उजवे हात हे दिलेरखानाने तोडले. आणि ह्या बातमीला संतापून महाराजांनी या बुरुजावर असलेल्या तोफेच्या तोंडावर फिरंगोजी नरसाळाला बांधलं आणि समोरच्या जंगलामध्ये उडून दिलं. मित्र हो, हे सगळं ज्या वेळेला पन्हाळ्याचे असे अज्ञात अज्ञात कागदपत्र आपण गोळा करतो त्यावेळेला या घटना त्या जे घडलेल्या असतात त्या इतिहासाला आपण भूगोलाची जोड देतो. कारण मूळ वस्तीपासून हा बुरुज खूप दूर आहे. अपराध्यांना शासन करायचं झालं तर अशा निवांत ठिकाणीच ते करावं लागतं. हा कोकणच्या बाजूला बुरुज असलेला बुरुज आहे आणि या ठिकाणी ते म्हसईचं पठार वगैरे आहे. बुरुजाला आणखी काही कथा माहीत असतील तुम्ही त्या शोधल्या पाहिजेत. तुम्ही थोडासा आसमंत बघा आणि आपण पुढच्या वाटेला जाऊ. कोणता कालखंड आणि कोणते राज्य करते या बाबतीमध्ये सूक्ष्म असं संशोधन झालेलं नाही आहे. परंतु प्राचीन काळी जर एखादं बांधकाम करायचं असेल तर कळत नकळत समाजामधल्या काही विशिष्ट घटकांपैकी त्यांच्या अल्पवयीन, कारण त्यावेळेला मुलाचं लग्न 10व्या वर्षी आणि मुलीचं 7व्या वर्षी, आणि राजाच्या आज्ञेला अनुसरून तो देत असलेलं बक्षीस, जमीन वगैरे याला भुलून काही लोक आपलं मुलगा आणि आपली सून बळी द्यायचे. हा पन्हाळ्याचा बाले किल्ला आहे, याला किल्ल्याच्या आतमध्ये तटबंदी आहे. बाले किल्ला
हा जो किल्ला हा शब्द आहे तो अरबी आहे, म्हणजे किल्ल्याच्या आतील किल्ला, बालेघाट घाटाच्या आतील घाट, तद्वत त्या समोरच्या जी जागा दिसते दगड वगैरे तिथे ते अवशेष आहेत, तर त्याची दगडी वगैरे आहे. परंतु अशी घटना पुरंदरवर पण घडली आहे, अशा घटना काही किल्ल्यांवर पण, ज्या वेळेला मनुष्य बळीची प्रथा होती, पण नेमका कालखंड कोणत्या राजवटीशी तो जोडायचा, तो आदिलशाहीशी, तो शिलहारांशी, का तो विजयनगरशी, का यादवांशी, हे निश्चितपणाने अजून काही सांगता येत नाही. तर ते तिथे आहे. ह्या ज्या आहेत ह्या धान्याच्या कोठ्या, मी तुम्हाला सांगितलं पन्हाळा हा कर्नाटकचा दरवाजा आहे, जसा कोंढाणा हा बारा मावळचा दरवाजा आहे. कोंढाण्यासाठी जवळजवळ 50 लढाया शिवाजीराजाने करावा लागल्या. ज्याच्या हातात कोंढाणा त्याच्या हातात बारा मावळ, तद्वत ज्याच्या हातामध्ये पन्हाळा त्याच्या हातामध्ये दक्षिणेचा कर्नाटक वगैरे. आणि त्यावेळेला महाराष्ट्राची जी कल्पना होती ते कावेरीचा उत्तर तीर इथपर्यंत महाराष्ट्र होता. त्यामुळे साहजिकच पन्हाळ्यावर महाराजांनी ज्या मोहिमा केल्या त्यांचा आपल्याला उद्देश सापडतो. आणि 73 घेतलेला पन्हाळा हा जवळजवळ दीर्घकाळपर्यंत औरंगजेबाने घेईपर्यंत, औरंगजेबसुद्धा जिंकू शकला नाही, 8.5 वर्ष फक्त 200 मावळ्यांनी, आणि तेही महाराजांच्या 5व्या राणीचे भाचे वगैरे आहेत, जी इंगळे घराण्यातली होती, त्यांनी हा 8.5 वर्ष औरंगजेबाविरुद्ध झुंजवला. आणि पुढे 2 लाख रुपये देऊन औरंगजेबाच्या मुलांनी कॉम्प्रोमाइज केलं का म्हाताऱ्याचं एकदा समाधान करा, आणि त्याची पाठ वळल्यानंतर परत महाराजांनी आपल्या मराठ्यांनी घेतला. खेळणा किल्ला त्याला 50,000 रुपये दिले, तसंच सिंहगडला सुद्धा 50,000 रुपये दिले. आपल्याला जुन्या कागदपत्रातना औरंगजेबाच्या मोहिमाच्या वेळेचे अशा प्रकारे झालेले व्यवहार हे आपल्याला समजतात. ह्या धान्याच्या ज्या कोठ्या आहेत ह्या आदिलशाही अंमलामध्ये बांधलेल्या आहेत. गंगा यमुना सरस्वती असं नाव आहे. आणि साहजिकच या परिसरातला जे सगळं काही रॉ मटेरियल आहे ते या ठिकाणी डंप केलं जायचं, आणि जशी जरूर लागेल तसं केंद्राकडे पाठवलं जायचं. याच ठिकाणी कुठेतरी त्यावेळेला राजवाडा किंवा किल्लेदाराची इमारत किंवा अधिकाऱ्याचं घर होतं, परंतु कालोघात किंवा या ठिकाणच्या रिनेशनमध्ये ते नष्ट झालं आहे. शोधलं तर कदाचित त्याचे चौथरे सापडतील. त्या चौथऱ्यावर घडलेली ही कथा आहे. शिवाजी महाराज 1673 कोंडाजी फर्जन्य हा घेऊन किल्ला दिल्यानंतर या ठिकाणी आलेले होते. आणि त्यावेळेला जे एक युद्ध झालंय, जे बहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी सोडला, आणि प्रतापराव गुजर हा वरती किल्ल्यावर महाराजांच्या दर्शनाला आला, महाराजांना साहजिकच राग आला होता. कारण 1673 दरम्यान ज्या वेळेला साल्हेरचं रण झालं त्यावेळेला बहलोल खानाचा चुलत भाऊ जो आहे तो महाराजांनी सोडला होता, त्यामुळे कळत नकळत या सेनापतीने बहलोल खानाचा दुसरा जो भाऊ जो आदिलशहाकडे होता आणि एक औरंगजेबाकडे होता त्याला महाराजांनी जीवन सोडला, आणि म्हणून प्रतापराव गुजरांनी यालाही सोडला. तर महाराजांनी भर दरबारात त्याला सांगितलं का सला काय निमित्त केला, तुला तह करणारा कोणी सांगितलं होतं, कारण आता 74 राजाभिषेक येतोय आणि आदिलशाह आपल्या हद्दीवर आहे, आणि तो अशा प्रकारचे लोक पाडून तो राजाभिषेकाला काहीतरी खंड पाडेल. प्रतापराव गुजराला साहजिकच ते शब्द लागले, आणि जवळजवळ 1 वर्ष तो नंतर बाहेर राहिला. महाराजांच्या भेटीला काय गेला ती घटना घडली. राजाराम राजे 1689 नंतर जे गडावर आले, विशाळगडवर पहिले आले, तिथून पन्हाळ्यावर आले, आणि या ठिकाणी असलेल्या दरबारात बसले. सगळे मानकरी हजारी मनसबदार आले, आणि त्याच्यामध्ये संताजी आणि धनाजी आणि एक आणखी आहे सावंत वाटतं, सॉरी जरा नाव पटकन लक्षात आले, असे तिघे जण ज्यावेळी मुजरा करायला आले त्यावेळेला काहीतरी कर्तृत्व करून दाखवावं म्हणून तिघही गडावरनं बाहेर पडले. आणि पुण्याच्या परिसरात औरंगजेबाच्या छावणीचे जे कळस कापले सोन्याचे, आणि ते आणून
त्यांनी राजारामराजांच्या पायाशी जे ठेवले ते या ठिकाणी ठेवले. त्या तिघांनाही पुढे मनसबदारी मिळाली, उच्च पदाधिकार मिळाला. अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना या परिसराला माहीत आहेत आणि त्या आपण अभ्यासायला हव्यात. आणखीही काही कागदपत्रांमध्ये उत्तरकालीन जर आपण शोधलो, ताराबाई काले म्हणा किंवा पुढे संभाजी, शिवाजी, शिवाजी हा ताराबाईंचा मुलगा आहे, संभाजी हा ताराबाईंच्या सवतीचा मुलगा आहे, तर त्यांच्या काळातल्या घटना ह्या निरनिराळ्या कागदपत्रांमधना, कोल्हापूरच्या डॉक्युमेंटमधना आपल्याला सापडतील. मी फक्त शिवकाळापुरता जिथे आलो आणि तेवढ्यापुरतंच काय घडलं त्याचं मी नोंद केलेलं आहे. तर ह्या तिन्ही कोठ्या तुम्ही बघा, ते आत्ता काही या ठिकाणी राजवाडा या ठिकाणीच होत आहे सांगता येणार नाही. ह्या अन्नधान्याच्या ज्या कोठ्या आहेत, ह्या निरनिराळ्या प्रकारचं जे काही आहे, भात असेल, नागली असेल किंवा वरी असेल, मला काही सगळ्याचाच मी तज्ज्ञ नाही आहे, तर या कोठ्यांमधनं ठेवल्या गायच्या. हे जे बांधकाम आहे हे आदिशाही अंमलातलं आहे, कारण त्याची ही दुय्यम राजधानी होती. सुरुवात केली आहे. जे मिनिस्टर होते ती जनरेशन गॅप जाणून, कारण संभाजीराजांशी आपलं पटणार नाही आणि त्यामुळे लहान असलेल्या राजारामराजांवर आपण वचक राखू शकू आणि म्हणून सुळजाबाईला सामील झालेले होते. महाराजांना हे मंजूर नव्हतं माझ्या खाजगी जीवनामध्ये माझ्या अष्टप्रधानांनी लक्ष घालू नये, लिगल ॲडवायझरनी लक्ष घालू नये. आणि हा जो शेवट आहे महाराजांचा तो अत्यंत मानसिक अस्थिरतेमध्ये आहे. आणि अशा सुमाराला ते इथे पन्हाळ्यावर आले. पन्हाळ्यावरनं जालना खान्देशच्या बाजूला त्यांनी मोहीम काढली. ह्या विमनस्क मनस्थितीत तिथेही त्यांना अपयश मिळालं. परंतु तिथे त्यांना बातमी अशी मिळाली का संभाजीराजे जे भोपाळगडावर चालून गेले होते आणि त्या गडावर ज्या वेळेला फिरंगोजी नरसाळा नाही आहे असं बघून 700 लोकांचे हात दिलेरखानाने तोडले, त्यामुळे संभाजीराजे संधी साधून याचा तिथून आदिलशाहीकडे गेले. सिद्धी मसाऊ सिद्धीजवळचा जावई त्याने औदार्य राखून, कारण दिलेरखान मोंगे आक्रमण आपल्याला गळून टाकेल बिजापूर हे जाणून मराठ्यांशी हातमिळवणी करण्याकरता संभाजीराजांना संरक्षण दिलं आणि स्वराज्याच्या बॉर्डरवर पन्हाळ्याच्या सीमेवर तिथे आणून सोडलं. तिथून संभाजीराजे पन्हाळ्यावर आले आणि जिथे त्यांनी वास्तव्य केलं ती ही कोठी. हिचं जे बांधकाम आहे किंवा ही जी विस्तृत महाल होता तो कालौघामध्ये फक्त हा थोडाच तेवढा रखलेला आहे, बाकीचं सगळं पडझड झालेली होती मधल्या कालखंडामध्ये, वे नंतरच्या कालखंडामध्ये. आणि शिवाजी महाराजांना ही बातमी ज्या वेळेला जालन्याला समजली त्यावेळेला ते घोडदळ करत जालना ते पन्हाळगड आले आणि त्यांनी संभाजीराजांची भेट घेतली. संभाजीराजांनी पश्चाताप व्यक्त केला. ती भेट जी घडली ती या कोठीमध्ये, कारण हा वेल डेकोरेटिव्ह महाल आहे आणि साहजिकच VIP त्या ठिकाणी राहत असावे. आदिशाही कालखंडात पुढे शिवाजी महाराजांच्या कालखंडात राजे आणि तत्संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या गाठीभेटी आणखी एक वरती मधलं आहे मला वाटतं, हल्ली तो बंद केलाय त्यांनी. आणि आणखी विस्तृत वगैरे जागा असावी त्यावेळेला, पण आता दृश्य स्वरूपात एवढंच आहे. इथला व्ह्यू जो आहे तो चांगल्यापैकी आहे, जसा आपल्या ब्लॉकला सज्जा असतो तशा प्रकारचं हे सगळं दृश्य आहे आणि रॉयल माणसाला ते अपेक्षित असतं. इथेच ती भेट घडली, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना इथे ठेवून काही देत नाही नजर कैद, फक्त तुम्ही आता हलू नका, काही मुवमेंट्स करू नका, मी रायगडावर जाऊन येतो आणि त्याच्यानंतर स्वराज्याची दुभागणी करायची, म्हणजे कर्नाटकामधलं जे आहे ते संभाजीराजांना द्यायचं आणि स्वराज्यातलं इथं महाराष्ट्रातलं आहे ते राजारामाला द्यायचं. अशा प्रकारचं एक मनाशी ठरवून ते रायगडावर गेले, राजारामाचं लग्न केलं प्रतापराव गुजराच्या मुलीशी आणि इथे त्या वास्तव्यामध्ये पुढे त्यांना ताप यायला लागला. आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या चैत्रामध्ये त्यांना जवळजवळ 15-1 दिवस ताप आला आणि त्याच्यानंतर त्यांना रक्ताची उलटी झाली, शुद्ध गेली आणि हनुमान जयंतीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 2 वाजता त्यांचं नॅचरल डेथ झालं.
काही विष प्रयोग वगैरे झाला नाही. ओव्हर एक्झर्शन, मानसिक असंतुलन हे जे काही घरगुती चाललेलं होतं आणि अशात जे खच्चीकरण होतं तसं अकाली, म्हणजे तुमच्या हातात जे आता एक पुस्तक आहे अष्टशिवराज्ञी, त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर महाराजांच्या घराण्यातली फक्त एक पत्नी जवळजवळ 60-एक वर्ष, बाकी सगळे जे आहेत ते 30-35 मध्ये गेलेले आहेत. त्याचं नेमकं कारण काय आहे, काही डिसीज आहे का, गडावरची वारी हवा आहे का, खाण्यापिण्यातला पथक आहे का, काही मानसिक संतुलन आहे का, म्हणजे हे बरेच जण त्याची यादी मी दिलेली आहे. हे एक संशोधनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये जन्मपत्रिका, काही त्यांचे काही मृत्यू वगैरे असेच लवकर होणार होते का. राणांपैकी रायगडावर फक्त 4 हयात होत्या. राजाभिषेकाचं 1 डेथ झाली, ते खाली झालं काशीबाई. महाराजांच्या 8 राण्यांपैकी चौघीनात मुलं, पहिलीला 1 मुलगी होती, दुसरीला 3 मुली आणि 1 मुलगा, चौथीला काही नव्हतं, 5वीला काही नव्हतं, 6वीला, 7वीला काही नव्हतं, 8वीला 1 मुलगी आणि 1 मुलगा, अशा 6 मुली आणि 2 मुलगे वगैरे होते. रायगडावर फक्त 3 राण्या हयात होत्या. त्यांचे महाल त्या रायगडच्या पुस्तकात आहेत. राजगडावर महाराजांच्या 8ही राण्या होत्या आणि त्या 8ही राण्यांचे महाल तुमच्या हातात असलेल्या त्या राजगडच्या पुस्तकात आहे, असं महाराजांचं फॅमिली गाईड जे आहे ते त्या ठिकाणी मी सगळं दाखवलंय. इथे सीमेवर काही कोणतीही राणी वगैरे आली नाही. पुढे राजारामाचं जे कुटुंब आहे ते या ठिकाणी आलंय आणि हा पन्हाळा जो आहे तो ताराबाईमुळे गाजलेला आहे. का ताराबाईने इथूनच सगळं आपलं कर्तृत्व दाखवलंय. छत्रपती शाहूंनी जिथे ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी त्या तोडण्यावर गेल्या, तर आपण आता हे बघितलं शेवटचं ठिकाण आहे. आणि याचा प्रायः जो इतिहास आहे तो शिवकाळाशी जेवढा संबंधित आहे, तुमच्या पुस्तकांमधला लिहिलेला आहे. उत्तर काळाचा इतिहास त्याचं काही सगळं संकलन मी करू शकलो नाहीये. या बाबतीत झालेल्या लढाया वगैरे ते आता तुमच्या हातात जे 500 लढायांचं पुस्तक आहे ते पन्हाळ्यासंबंधी झालेल्या लढाया त्याचं विस्तृत वर्णन किंवा पुढे मागे जर पन्हाळा कथा दशमी आता थोडक्यात जे मी काही आटोपलं ते सगळं तुम्हाला विस्तृतपणाने मिळेल. तुम्ही त्याचा झेरॉक्स करून संग्रहित करण्याचा प्रयत्न करा. पुस्तक मिळालं तर ठीक आहे आणि जेवढं म्हणून गड किल्ल्यांचं तुम्हाला एकत्रीकरण करता येईल तेवढं करा. इतरांना मार्गदर्शन करा. त्यांच्यासाठी पन्हाळा पुणे महाराष्ट्रातले किल्ले मोठे करा. अन्यथा हा असा गलका नुसता जय जयकार आणि पिकनिक स्पॉट याच्याशिवाय काही राहणार नाही आहे. तुम्ही जर नवीन नवीन काही शोधून काढलं, आता हे जे तुम्हाला वेळ डेकोरेटिव्ह दिसतंय इथे त्यावेळेला ग्लासेस वगैरे असतील जे आपण आठशे म्हणतो, जर तिथे ढुंबर लावलं तर ते सगळं रिफ्लेक्शन वगैरे सुंदरपैकी असेल. हे त्याच्याकडे महाल वगैरे आहेत राजस्थानमध्ये, तशाच प्रकारचं हे डेकोरेटिव्ह आहे. जे काही अनुशासन आहे त्याच्याशी कोणाचंही नातं जोडलं आणि तुमचे हे जे विचार आहेत ते त्या परिसरात सुद्धा लोकांना कळावेत ही माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती. कारण प्रायः मुंबईमध्ये असलेल्या 100 संस्था या मला घेऊन जातात, कौतुक करतात, सगळं काही होतं पण पुढे काही नाही. मला असं वाटायचं पुणे, कोल्हापूर, सातारा, बेळगाव, नाशिक इथे विचार पोहोचले पाहिजे. तुम्ही डोळसपणाने बघितलं, आपण ज्या रस्त्यावरनं गेलो त्या रस्त्यावरनं तुमच्या आधी आणि तुमच्या नंतर बरेच लोक जात आहेत, पण मला त्याची कल्पना आहे का फारसं कोणी त्या बाबतीत जिज्ञासा नसते. जे आता फीडबॅक मिळालं आम्हाला त्या युद्धाबद्दल माहिती हवी होती, तिथे तसं काही नाहीये. जय भवानी, जय शिवा, माझी प्रभू इतकी जय, त्याला आम्ही ते केलं. मी ज्या वेळेला त्या हॉटेलवर बसून होतो गेले 4-5 दिवसाचे ते वर्तमानपत्र मी ज्यावेळी बघितली, बऱ्याच स्त्रिया वगैरे सुद्धा त्याने त्या खिंडीत जाऊन फोटो काढले, परंतु बाकी विश्लेषण काही नाही. ते युद्ध कसं झालं, कोणत्या कागदपत्रांना मिळेल,
त्याचे काही आधार आहेत का? त्या युद्धाच्या वेळेला आम्हाला काही आसमंताची माहिती कळली का? आणि ही जिज्ञासा मला 1960 पासून होती. त्या भागामधला वैश्य वर्ग मला माहित होता, पण गवळी वर्ग कसा आला असे, त्यांची मेजॉरिटी कशी, पन्हाळ्यावर नेमकं एका विशिष्ट समाजाची वाढ कशी झाली, तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या सातत्याने ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो त्यावेळेला तिथला भूगोल बोलायला लागतो. आणि मी तुम्हाला विनंती केलीच आहे का, यापुढे काही भोकायंत्रासारखी दुर्बिणीसारखी अशी यंत्र जवळ बाळगा. खूप दूरवरचं पाहून आम्हालाही तुम्ही ती दृष्टी द्याल. तुम्ही कोणत्या दिशेला जातात हेही आमच्यासारख्याला कळेल. अशा प्रकारे ऑलवेज एज अ स्टुडंट, विद्यार्थी म्हणून राहा, गेलेले जे आता काही अनुभव आहेत ते लिहून काढा. पुण्यावरून जवळजवळ 2 मला वाटतं दिवाळी अंक निघतात, मुंबईवरनं निघतात. तुमचे अनुभव त्याच्यात व्यक्तीविषयी देऊ नका, तुम्ही काही जेवढ्यात ते देऊ नका, परंतु तुम्ही काही अनुभवला जे ऐकलं जे पाहिलं ते तुमच्या शब्दात शब्दबद्ध करून तुमच्या सोसायटीच्या त्या नोटीस बोर्डावर 15-20 ओळीमध्ये लिहा. त्या लोकांना समजून दे का आपल्या सोसायटीमधला असा असा एक माणूस बाजी प्रभूला वंदन करून आलाय, एक मुलगी वंदन करून आली आहे. कारण हा जर प्रसार नाही झाला तर आम्हाला नवीन नवीन लोक मिळणार नाही. आणि तुमच्यासारखं मी तुमचं कौतुक करत नाही आहे, पण उदात्त ध्येय त्यांच्या ठिकाणी निर्माण होणं कठीण होईल. त्यामुळे तुम्ही तुमचे अनुभव तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या शेजारी पाजारी त्यांना जरी नको असले तरी तुम्ही ऐकावा. आणि न जाणो कुणीतरी तुमच्याच वारसा घेऊन ट्रेक सिटी करणार असं नाही आहे, परंतु या मार्गावर ते पावित्र्य राखून फिरतील त्याच्याबद्दल मला अभिमान वाटेल. आणि ट्रेक सिटीचं हे ध्येय आहे का उगाच मीडियाने कुठेतरी जाहिरात करावी, लोक जमावे, आम्ही 500 नेले, आम्ही 1000 नेले, मला काही अर्थ राहणार नाही. पण शिवरायांच्या मुठभर मावळ्यांनीच इतिहास घडवलेला होता आणि त्यांचेच तुम्ही वंशज आहात. पण तुमच्यापैकी आत्ता मी मुद्दामजी नावं त्या प्रत्येक काही आडनावांचा, त्या घराण्यांचा, त्या रावराणींचा असेल, त्या शिर्केंचा असेल, त्या सोळंकींचा असेल, हा इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कमी लेखू नका. काही इतिहास ज्ञात आहे, काही अज्ञात आहे. तुम्ही शोधायचा प्रयत्न केला तर इतिहासाची पानं बोलायला लागतील. दिवसाचे 24 तास तुम्हाला समजणाऱ्या लोकांना ईश्वराने दिलेले आहेत. 8 तास नोकरीसाठी गेले, 8 तास समजा एक विश्रांतीसाठी गेले. उरलेल्या 8 तासांचा वापर कसा करावा, तुम्हाला समजलेल्या आयुष्याचा वापर कसा करावा, कोणत्या दृष्टीने त्याच्याकडे पाहावं. एक वेळ एखादं नवीन वस्त्र नाही घेतलं तरी चालेल, परंतु तुमच्या आवडीच्या विषयाचं एखादं पुस्तक व ते सरकारने प्रकाशित केलेलं असेल, ते भारत इतिहास संशोधक मंडळात असेल किंवा ते धुळ्याला राजवाड्यांचं असेल, असा अज्ञाताचा वेध घेऊन तुम्ही कार्यरत राहा. कारण सध्याचा काळ नर करणी करे तो नर का नारायण हो जाय. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व वाढवता येईल. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.